नमस्कार, मी अशोक सोनवणे आपल्या सर्वांचे सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजपर्यंत आपण आपल्या मुलाच्या अष्टावधानी बौद्धिक विकासाकरिता सोबतच मागील दोन व्हिडिओमध्ये स्मृती आपल्या मेंदूमध्ये कशी निर्माण होत असते किंवा मेमरी कमी होण्याची कारणं कोणती आहेत यावर सविस्तर विवेचन आपण केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली मेमरी कशी वाढवायची यावर विचार करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये मेमरी ही दोन प्रकारे साठवली जाते किंवा दोन प्रकारे निर्माण होत असते. एक म्हणजे मेंदूच्या खालच्या भागामध्ये जे हिप्पोकॅम्पस नावाचा पार्ट असतो त्यामध्ये जे काही आपण पाठ करतो ते सर्व या भागामध्ये साठवलं जातं. याची मर्यादा ही छोटीशी आहे, 2 ग्रॅम ते 6 ग्रॅम वजनाचा हा भाग असतो आणि जे काही पाठ केलं जातं ते यामध्ये साठवलं जातं. मग नवीन पाठ करताना जुने हे त्यातून काढून टाकावं लागतं कारण त्याची जागा ही खूप मर्यादित असते. सोबतच दुसरा भाग म्हणजे आपल्या मेंदूच्या वरच्या भागामध्ये 100 ते 120 कोटी न्यूरॉन्स पेशी असतात, मज्जापेशी असतात. जेव्हा या मज्जापेशीच्या जोडण्या होतात तेव्हा प्रत्येक न्यूरॉन्समध्ये हे स्मृती केंद्र असतं. या स्मृती केंद्रामध्ये जी माहिती साठवली जाते ही दीर्घकालीन मेमरीमध्ये रूपांतरित होते. जितक्या न्यूरॉनच्या जोडण्या जास्त होतील, जितक्या न्यूरॉनच्या जोडण्या या घट्ट होतील तेवढी आपली मेमरी ही घट्ट होत असते. त्यामुळं आपल्याला येथे हे समजून घ्यावं लागेल की जर आपल्याला आपल्या मेनूमध्ये दीर्घकालीन मेमरी तयार करायची असेल तर जास्तीत जास्त न्यूरॉनच्या जोडण्या झाल्या पाहिजेत यावर आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल. ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या मुलाच्या न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्या जास्त होतील त्या मुलाची किंवा त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि स्मृती ही सर्वात जास्त असते. मग जर तुम्हाला वाटत असेल आपली स्मृती किंवा आपली मेमरी ही सर्वात जास्त असावी किंवा आपल्या मुलाची मेमरी ही सर्वात जास्त असावी तर काय केलं पाहिजे, चला आपण आता ते पाहूया. तर ह्याची सर्वात पहिली बाब आहे ती म्हणजे गरज. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. का म्हटलं जात असेल, कारण ज्या वस्तूची किंवा ज्या गोष्टीची गरज आपल्याला जास्त असते ती गोष्ट आपण मिळविण्याकरिता तेवढे जास्त प्रयत्न करीत असतो आणि या प्रयत्नामधून आपल्या मेंदूतील न्यूरॉन्समध्ये खूप मोठा बदल होतो. अनेक न्यूरॉन्स पेशी उजळून निघतात आणि त्याच्या जोडण्या होतात आणि त्या जोडण्यामधून आपली मेमरी निर्माण होत असते. त्यानंतरचा भाग आहे इच्छाशक्ती. जर आपल्यामध्ये गरज निर्माण झाली तर ती मिळविण्याची इच्छाशक्तीसुद्धा निर्माण होत असते आणि एकदा का आपल्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण झाली की मग ती मिळविण्यासाठी ऊर्जा निर्माण होत असते. ऊर्जा निर्माण झाली की आपण अधिक प्रयत्न ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि हे सर्व करताना न्यूरॉनच्या जोडण्या या जास्त होतात आणि त्यातून बुद्धिमत्ता आणि स्मृती आकाराला येत असते. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे आवड. बघा, आवड हा भाग खूप महत्त्वाचा आहे कारण ज्या ज्या गोष्टी आपण आवडीनं करतो त्या गोष्टी आपल्या कमी वेळामध्ये आणि चांगल्या दर्जाच्या होतात. का होत असतील, कारण जेव्हा ज्या ज्या कृती आपण आवडीनं करतो त्यावेळेस आपल्या मेंदूतील वरची न्यूरॉन्स खूप उजळून निघतात, त्याच्या जोडण्या होतात आणि वरच्या भागामधून हे सर्व काम नियंत्रित होतं, त्यामुळे ते काम अचूक आणि दर्जेदार होतं, त्यातून तयार होणारी स्मृतीसुद्धा दीर्घकाळ टिकणारी तयार होते. त्यानंतरचा भाग आहे समज. बघा, पूर्वीच्या काळी पाठांतरावर जास्त भर दिला जात असे. मोठ्या मोठ्या कविता, मोठे मोठे प्रश्न उत्तर, मोठे मोठे पाडे, सगळेच्या सगळे पाठांतरावर भर दिलं जात होतं. परंतु काळाच्या ओघामध्ये मेंदूवर संशोधन होत गेले आणि हे लक्षात आलं की जे काही आपण पाठ करतो त्यानं आपली मेमरी किंवा बुद्धिमत्ता ही वाढत नाही, उलट आपल्या मेमरीवर आणि बुद्धिमत्तेवर ताण येतो, त्यामुळं आपला बौद्धिक विकास होण्याच्याऐवजी खुंटतो. त्यामुळं पाठांतराला कुठेतरी कलाटणी देण्यात आली आणि मुलांनी समजून घेऊन वाचन केलं पाहिजे, समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीचं त्याला चांगलं आकलन झालं पाहिजे यावर भर देण्यात आला. हे कशामुळे झालं असेल, कारण मेंदू विज्ञानातील संशोधन जे झाले त्या संशोधनाचा शालेय शिक्षणामध्ये सुद्धा समावेश करण्यात आला. बघा, त्यामुळं आपल्या मुलांनीसुद्धा अभ्यास असो, बोलणं असो, ऐकणं असो, सर्वच्या सर्व गोष्टी या समजून घेऊन केल्या पाहिजे. जी मुलं वेगवेगळ्या कृती समजून घेऊन करतील त्यांची बुद्धिमत्ता वेगळीच असणार आहे, त्यांची मेमरी ही वेगळीच असणार आहे. त्यामुळं आपणसुद्धा येथे हाच प्रयत्न केला पाहिजे की आपणसुद्धा दैनंदिन व्यवहारामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक समजून घेऊन केल्या पाहिजे. त्यानंतरचा भाग येतो बाह्य प्रोत्साहन आणि बाह्यप्रेरणा. बघा, हे बाह्य प्रोत्साहन आणि बाह्यप्रेरणा काय आहे. जर आपल्यामध्ये गरज निर्माण झाली, ती गरज पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली आणि हे सर्व करण्याची आवड आपल्याला निर्माण झाली, आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊन करतो, असं करत असताना आपल्याला छोटी छोटी यश येत असतात आणि हे यश आले की आपल्या सभोवतालचे व्यक्ती, आपल्या कुटुंबातील, आपल्या कार्यालयातील आपल्याला शाबासकी देतात. मग आपण अधिकाधिक शाबासकी मिळविण्यासाठी अधिकाधिक ऊर्जेनं प्रयत्न करतो आणि या ऊर्जेतून, या प्रयत्नातून
आपली बुद्धिमत्ता आणि आपली मेमरी ही वाढत असते. अधिकाधिक न्यूरॉनच्या घट्ट जोडण्या होतात आणि त्यातून स्मृती ही दीर्घकाळ टिकणारी तयार होते. बघा, याच्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे स्वयंप्रोत्साहन आणि स्वयंप्रेरणा. मग या सर्व गोष्टीची सवय आपल्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण होते. आपल्या मेंदूला सुद्धा सवय लागते तेच ती गोष्ट मिळविण्याची. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण गरजेतून स्वीकारतो. इच्छाशक्ती वेगवेगळ्या गोष्टी मिळविण्याची आपल्यामध्ये जबरदस्त असते. मग इच्छाशक्ती झाली, गरज झाली की आवड निर्माण होते. समजून आकलनातून आपण वेगळ्या गोष्टी करत असतो आणि यातूनच आपल्यामध्ये स्वयंप्रेरणा आणि स्वयंप्रोत्साहन तयार होत असतं. ज्या व्यक्ती महान झाल्या, ज्या व्यक्तीचे महान व्यक्तिमत्व आपण उद्गारतो, अशा व्यक्तीमध्ये स्वयंप्रोत्साहन आणि स्वयंप्रेरणा ही निर्माण झालेली होती. म्हणून त्या व्यक्तिमत्व हे महान बनले गेले. मग जर तुम्हाला वाटत असेल, तुमचं मूल किंवा तुम्हाला स्वतःला जर महान बनायचं असेल, आपलं कर्तृत्व दिसलं पाहिजे, आपलं प्रभाव क्षेत्र वाढलं पाहिजे, तर आपल्यामध्ये सुद्धा स्वयंप्रोत्साहन किंवा स्वयंप्रेरणा निर्माण झाली पाहिजे. याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल. बघा, ही स्लाईड आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्या मेंदूच्या खालच्या भागामध्ये ॲमिग्डाला हा मेंदूचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये भावना निर्माण होत असतात, ज्याला आपण काळजी म्हणतो, टेन्शन म्हणतो, ताणतणाव म्हणतो, चिडचिड म्हणतो, उदासीनता म्हणतो, किंवा आळस असते, भीती असते, राग, ईर्ष्या, द्वेष असतो, किंवा आपल्यामध्ये असुरक्षिततेचे भावना निर्माण होत असते. या सर्व गोष्टी या मेंदूच्या खालच्या भागामध्ये निर्माण होतात. जर आपण वारंवार याच विचारामध्ये अडकून राहिलो, याच भावनिक विचारात गुरफटून राहिलो, तर हृदयाकडून येणारा रक्तप्रवाह मेंदूच्या खालच्या भागामध्ये थांबतो आणि मेंदूमध्ये वरच्या भागामध्ये उच्च बुद्धीची केंद्र असतात किंवा मेंदूमध्येच्या वरच्या भागामध्ये जास्तीत जास्त न्यूरॉन्स असतात. मग त्या न्यूरॉन्सला जर रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल तर चांगल्या दर्जेची बुद्धिमत्ता किंवा मेमरी ही तयार होत नसते, किंवा जी आपली चांगल्या दर्जेची बुद्धिमत्ता आहे किंवा मेमरी आहे ही सुद्धा विस्कळीत होत असते. त्यामुळं परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी ताणतणावात राहू नये, जास्त वेळ जागरण करू नये, किंवा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नये असे लेखच्या लेख परीक्षेच्या काळामध्ये येतात. कशामुळं? कारण जर आपण ताणतणावात राहिलो, जर आपण भीतीमध्ये राहिलो, जर आपल्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर मेंदूचा खालचा भाग ज्याला आपण ॲमिग्डाला म्हणतो तो भाग उजळून निघतो. त्यामुळे हृदयाकडून येणारा रक्तपुरवठा हा मेंदूच्या खालच्याच भागात थांबतो आणि वरच्या भागामध्ये न्यूरॉन्सला रक्तपुरवठा न भेटल्यामुळं वरचा भाग उजळून निघत नाही, त्यातील जोडण्या ज्या आहेत त्या उजळून निघत नाही. त्यामुळं त्या मेंदूच्या वरच्या भागातील न्यूरॉन्समध्ये जे काही आपण साठवून ठेवलं ते आपल्याला आठवत नाही. त्यामुळं लवकरात लवकर यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. का बाहेर पडलं पाहिजे? कारण रक्तप्रवाह हा मेंदूच्या वरच्या भागात जास्तीत जास्त पोचावा आणि आपली स्मृती असो किंवा बुद्धिमत्ता असो ही दर्जेदार विकसित व्हावी, याकरिता आपण लवकरात लवकर आपली मानसिकता बदलावी, जेणेकरून आपली मेमरी ही खूप चांगली स्ट्रॉंग बनेल. बघा, स्मृतीवर्धक संतुलित आहार कोणता आहे, तो का घ्यावा, याच्यावर आता आपण विचार करूया. आपलं शरीर किंवा मेंदू हे एक यंत्रच आहे, वेगवेगळ्या रसायनावरच हे चालतं. जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये कोणता तरी बिघाड झाला तर डॉक्टर आपल्याला काय सल्ला देतात, तुम्ही रक्त आणि लघवी चेक करा. मग त्या रक्तामध्ये चेक केल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की कोणती रसायनं आपली वाढलेली आहेत आणि कोणती रसायनं ही कमी झालेली आहेत. त्यामुळं आपलं शरीर किंवा मेंदू हे एक यंत्र आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग या यंत्राला काम करताना वेगवेगळ्या घटकाची आवश्यकता पडते. सोबतच या यंत्रामधून काम करत असताना काही घटक बाहेरसुद्धा टाकले जातात. मग हे बाहेर टाकलेले घटक आपल्या शरीरातून बाहेर जाणं खूप आवश्यक असतं. सोबतच आपल्या यंत्राला म्हणजे मेंदूला आणि शरीराला चालविण्यासाठी पोषक घटकसुद्धा आपल्याला घ्यावे लागतात. तर मेंदूला काम करण्यासाठी किंवा स्मृतीला काम निर्माण होण्यासाठी, स्मृतीला ॲक्टिव्ह होण्यासाठी नेमक्या कोणत्या आहाराची गरज असते, तर तो आहार म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज, ज्यालाच आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो. या आहारामुळं आपल्या मेंदूतील किंवा शरीरातील जे मज्जापेशी असतात किंवा चेतापेशी असतात हे काम करत असतात. प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी ग्लुकोजची आणि ऑक्सिजनची गरज असते. मग जे आपण श्वासोच्छ्वास करतो किंवा प्राणायाम करतो त्यातून ऑक्सिजन जास्तीत जास्त आपण फुफ्फुसामध्ये घेतो, परंतु हा ऑक्सिजन किंवा वेगवेगळ्या गोड पदार्थामधून जो ग्लुकोज घेतो तो आपल्या रक्तामध्ये विरघळण्यासाठी विशिष्ट अशा आहाराची आवश्यकता असते. मग तो आहार कोणता हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नुसतं घेऊन जमत नाही, तुम्ही ऑक्सिजन भरपूर घेताय किंवा ग्लुकोज भरपूर घेताय, परंतु तो जर ग्लुकोज तुमच्या रक्तामध्ये विरघळत नसेल तर तुम्हाला शुगर या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळं साखर रक्तात विरघळण्यासाठी किंवा ऑक्सिजन रक्तात विरघळण्यासाठी कोणत्या आहाराची आवश्यकता आहे हे आता आपण पुढच्या स्लाईड्समध्ये पाहूया. आपल्याला बाजूच्या स्लाईड्समध्ये दिसत असतील यामध्ये काही आहार घटक आहेत. तर सर्वात प्रथम ग्लुकोज रक्तामध्ये विरघळण्यासाठी व्हिटॅमिन एची आवश्यकता असते.
व्हिटॅमिन ए काय करतं तर ग्लुकोज हे रक्तामध्ये लवकरात लवकर विरघळण्याचं काम करतं. बघा, आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर जन्मलेल्या बाळाला ट्रिपल डोस दिला जातो. ट्रिपल डोसमध्ये व्हिटॅमिन एची मात्रा असते. का असते? कारण आईच्या दुधामधून जर बाळाला ग्लुकोज भेटतो, तो ग्लुकोज त्याच्या रक्तामध्ये विरघळला पाहिजे, याकरिता व्हिटॅमिन ए हे बाळाला पोचलं पाहिजे म्हणून व्हिटॅमिन एचा डोस दिला जातो, जेणेकरून बाळाचा शारीरिक आणि मानसिक किंवा बौद्धिक विकास हा झपाट्यानं होतो. तसं आपल्यासुद्धा आहारात जर व्हिटॅमिन ए भरपूर असेल तर आपल्याला ब्लड प्रेशर किंवा शुगर याचा या आजाराची लागण होण्याची शक्यता खूप कमी असते. सोबतच आपल्या मेंदूला ग्लुकोज भेटत असल्यामुळं आपला मेंदू शरीराला आणि मेंदूतील वेगवेगळ्या पेशीला चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो, त्यामुळं आपल्या मेंदूची कार्यक्षमता खूप झपाट्यानं वाढते. सोबतच ज्या मेमरीसाठी किंवा मेमरी ज्या आपल्या मेंदूमध्ये साठवलेल्या आहेत त्या उकलण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते, आणि हा ग्लुकोज रक्तामध्ये विरघळण्याचं काम व्हिटॅमिन ए करतं. तर व्हिटॅमिन ए हे सर्वात जास्त शेवगा या भाजीमध्ये आहे, त्यामुळं आपल्या आहारामध्ये शेवगा ही भाजी आठवड्यातून एक वेळा तरी किमान असली पाहिजे. सोबतच पपई या फळामध्ये व्हिटॅमिन ए जास्त आहे. त्यासोबतच मोड आलेल्या कडधान्यामध्ये आणि सॅलेडमध्ये जे पदार्थ आपण वापरतो, गाजर आहे, पत्ताकोबी आहे, बीट आहे, या सर्व घटकामध्ये व्हिटॅमिन एची मात्रा ही सर्वात जास्त असते. त्यामुळं हा आहार व्हिटॅमिन ए भेटावं याकरिता आपल्या आहारात असला पाहिजे. सोबतच सर्व हिरव्या पालेभाज्यांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळं हिरवा भाजीपाला आपल्या दररोजच्या आहारात असलाच पाहिजे. त्यासोबत जे आपण श्वासोच्छवासामार्फत ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसामध्ये घेतो, तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये विरघळण्यासाठी लोहची आवश्यकता असते. मग कोणत्या आहारा घटकामध्ये लोह हे जास्त आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डाळिंब आणि खजूर. या फळामध्ये व्हिटॅमिन ए पण आहे, ग्लुकोज पण आहे आणि लोह पण आहे, त्यामुळे या फळांना बौद्धिक टॉनिक असं म्हटलं जातं. खजूर किंवा खारीक या पदार्थाला बौद्धिक टॉनिक असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण खारीक किंवा खजूर यामध्ये ग्लुकोज पण आहे, सोबत लोह पण आहे, त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन संतुलित राहतं आणि आपल्या शरीराच्या आणि मेंदूच्या सर्व पेशी कार्यक्षमतेनं काम करू शकतात. सोबत काळे मनुके आहेत, गूळ आहे, अंजीर आहे, बीट आहे, पालक भाजी आहे, या सर्व पदार्थामध्ये लोह हे जास्त प्रमाणात असतं. जर आपल्या आहारात लोह जास्त असेल तर आपण जो श्वासोच्छवासाद्वारे ऑक्सिजन घेतो हा आपल्या रक्तामध्ये विरघळतो, आणि साहजिकच तो ऑक्सिजन आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला, मेंदूच्या प्रत्येक पेशीला पोहोचला जातो, त्यामुळं आपली स्मृती ही दर्जेदार निर्माण होते, किंवा जी स्मृती आपल्या मेंदूमध्ये साठवलेली आहे ती बाहेर काढण्यासाठी मदत होते. त्यामुळं आपल्या आहारामध्ये नियमितपणे ऑक्सिजन आणि ग्लुकोज विरघळणारे घटक असले पाहिजेत यावर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल. त्यासोबत प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स. बघा, नवीन पेशी निर्माण होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. मेंदूमध्ये सुद्धा नवीन न्यूरॉन्सला ॲक्टिव्ह होण्यासाठी, नवीन न्यूरॉनच्या निर्मितीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते. सर्व प्रकारच्या कडधान्यामध्ये, डाळीमध्ये हे चांगल्या प्रकारचं प्रोटीन्स आपल्याला मिळतं. सोबत सोयाबीन किंवा सोयाबीन ऑइलमध्ये सुद्धा प्रोटीन जास्त असतं. त्याचबरोबर बदाम हा एक असा घटक आहे की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स पण आहे, व्हिटॅमिन्स पण आहेत आणि फॅटी पदार्थ पण असतात जे आपल्या मेंदूसाठी आवश्यक असतात, त्यामुळं हे आपल्या आहारात नेहमीच असले पाहिजे. सोबत मोडालेली कडधान्यावर आपण चर्चा केलेली आहे. हिरवा पालेभाज्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी व्हिटॅमिन्स, खनिजे आणि प्रोटीन्स असतात, त्यामुळे हे जर आपल्या आहारात असतील तर नक्कीच आपल्या मेंदूमध्ये स्मृती वाढण्यासाठी मदत होते. यासोबत अमिनो ॲसिड हा पदार्थ आपल्या आहारात असणं खूप आवश्यक आहे. अमिनो ॲसिडचं काम काय? आपल्या शरीराची जी झीज होते ती झीज भरून काढणे. सोबतच आपण पाहिलेलं आहे की आपलं शरीर आहे, आपलं मेंदू एक यंत्र आहे, या यंत्रातून काम करत असताना वेगवेगळे विद्राव्य घटक किंवा वेगवेगळे दूषित झालेले घटक बाहेर टाकतो. हे दूषित झालेले घटक बाहेर काढण्याचं काम हा अमिनो ॲसिड करीत असतो. मग हे कोणत्या आहारात जास्त आहे हे आपल्याला बाजूच्या स्लाईडमध्ये दिसत असेल. दही तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये असलं पाहिजे. जेवण केलं की एक वाटी आपण दही जेवणाच्या शेवटी आपण घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे? कारण यातील अमिनो ॲसिड हा घटक आपल्या शरीरामधील जे अपायकारक पदार्थ आहेत या अपायकारक पदार्थाला बाहेर काढण्याचं काम करतो. सोबत मासे आहे, बदाम आहे, शेंगदाणे आहेत, फिश ऑइल आहे किंवा दुधापासून बनलेले वेगवेगळे पदार्थ जसं चीज, पनीर, बटर, या पदार्थामध्ये सुद्धा चांगल्या दर्जेचं अमिनो ॲसिड असतं. हे अमिनो ॲसिड आपल्या शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतं. सोबत मेदयुक्त पदार्थ आपल्या मेंदूतील न्यूरॉनच्या वर पांढरा द्रव असतो. हा पांढरा द्रव हा मेदयुक्त पदार्थापासून बनतो आणि हे मेदयुक्त पदार्थ जास्तीत जास्त आपल्याला शेंगदाणे, देशी गाईचं शुद्ध तूप आणि बदाम यामधून मिळतं.
मग देशी गाईचं तूप जेवताना पण असलं पाहिजे. सोबतच जर आपण झोपताना शुद्ध शुद्ध तुपाचा एक थेंब नाकपुडीत टाकला तर त्याचा जास्तीत जास्त परिणाम आपल्या मेंदूवर आपल्या न्यूरॉन्सवर पडतो. त्यामुळं आपली स्मृती वाढण्यासाठी खूप मदत होत असते. त्यामुळं आपल्या आहारामध्ये अमिनो ॲसिड आणि मेदयुक्त पदार्थ असणारे घटकसुद्धा असणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून जेणेकरून आपली बुद्धिमत्ता आणि स्मृती वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल. बघा, हार्मोन्स बॅलन्स कसा ठेवा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. जर हार्मोन्स बॅलन्स राहिला तर आपली बुद्धिमत्ता, स्मृती, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, आनंद, उत्साह या सर्व गोष्टी वाढतात. आणि या जर गोष्टी वाढत असतील तर साहजिकच आहे की माझ्या मेंदूच्या न्यूरॉनच्या जोडण्या जास्त होतात आणि त्यामधून बुद्धिमत्ता आणि स्मृती खूप जबरदस्त आकाराला येत असते. तर सर्वात पहिला महत्त्वाचा हार्मोन्स आहे तो म्हणजे डोपामाईन, त्यानंतर सेरोटोनिन, त्यानंतर ऑक्सिटोसिन आणि त्यानंतर एंड्रोफिन. याला प्लेजर हार्मोन्स, मूडी हार्मोन्स असं म्हणतात. किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे गुण निर्माण होतात हे गुण निर्माण करण्याचं काम हे चार प्रकारचे हार्मोन्स करीत असतात. आतापर्यंत जो आपण आहार पाहिला या आहारामधून सुद्धा हे चार प्रकारचे हार्मोन्स आपल्याला भेटतात. त्यामुळं सर्वच्या सर्व आहारात जे घटक हे असले पाहिजेत जेणेकरून आपला हार्मोनचा बॅलन्स झाला पाहिजे यावर आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल. सोबतच मेमरी वाढविण्याच्या मी काही तुम्हाला ट्रिक्स देतो आहे. या ट्रिक्सचं जर आपण काळजीपूर्वक अनुकरण केलं तर आपली मेमरी वाढण्यासाठी खूप मदत होते. बघा, झोपताना दिवसभराच्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या ज्या कृती आहेत या कृती आठवायच्या आणि झोपायचं. हे कशामुळं? आपल्याला हे माहिती असलं पाहिजे जागेपणी जेव्हा आपला मेंदू काम करतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त मेंदू आपण झोपल्यावर काम करत असतो. का करत असतो? कारण आपल्या शरीराला चालविण्याची ऊर्जा मेंदूमध्ये शिल्लक राहते, त्यामुळं मानसिक प्रक्रियेचं स्पंदन त्याचं वाढलेलं असतं, बांधणी होत असते. त्यामुळं जर आपण वेगवेगळ्या कृती आठवत आठवत झोपण्याचा प्रयत्न केला तर रात्रभर आपल्या मेंदूमध्ये सुद्धा त्याच क्रिया घडत असतात आणि त्यातून आपली मेमरी आकार घेत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी कोणता अभ्यास केला, कोणता क्लास झाला, कोणत्या क्लासमध्ये कोणता लेसन शिकवला एवढं जरी आठवलं तरी त्यातला घटक, त्यातील उपघटक या सर्व गोष्टीची जुळणी आपल्या मेंदूमध्ये आपोआप होत असते आणि त्यामधून तुमची बुद्धिमत्ता, स्मृती आणि दर्जेदार अभ्यास निर्माण होत असतो. त्यासोबत दररोज व्यायाम व मेडिटेशन केलं पाहिजे. प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे कारण प्राणायामामुळं ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसामध्ये जातो, रक्तामध्ये विरघळण्यास मदत होते आणि शरीराच्या आणि मेंदूच्या सर्व पेशीला ऑक्सिजन पुरविण्याचं काम प्राणायाम करतो. त्यामुळं दररोज आपण प्राणायाम केलं पाहिजे. सोबत मेडिटेशन का केलं पाहिजे? मेडिटेशनमध्ये अल्फा वेव्ज आपल्या मेंदूमधून बाहेर पडतात. जेव्हा अल्फा वेव्ज बाहेर पडतात तेव्हा सर्व सकारात्मक वातावरण आपल्या सभोवताली तयार होतं, आपल्यामध्ये तयार होतं आणि तोच बदल आपल्यामध्ये होतो. त्यामुळं आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मृतीची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे स्मृतीही आकाराला येते. नियमित व्यायाम करावा. कशासाठी? हार्मोन्स बॅलन्स झाला किंवा आपल्या शरीरातील अपायकारक घटक बाहेर पडले तर आपला मेंदू, आपलं शरीर ताजंतवानं होतं, अधिक ऊर्जेनं काम करतं, त्यामुळं आपली बुद्धिमत्ता आणि स्मृती आकाराला येते. त्यामुळं आपण दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम हा केलाच पाहिजे. बघा, प्रसंगी भरपूर हसावी, हसत बसायचं असं नाही आहे. जर एखादा जोक झाला, तुम्ही टी व्हीवर कॉमेडी काहीतरी पाहत आहे, ते सर्व पाहिल्यावर थोडंसं हसण्यापेक्षा पोट भरून खतखतून हसा. का? हसल्यामुळं जे आपण मागे चार प्रकारचे हार्मोन्स पाहिले, डोपामाईन, सेरोटोनिन, एंड्रोफिन आणि ऑक्सिटोसिन, हसल्याने हे हार्मोन्स बाहेर पडतात. याच्यामुळं आपल्यातली प्रसन्नता, आपल्यातली ऊर्जी, आपल्यातली कार्यक्षमता ही वाढते. आणि आपली जर कार्यक्षमता किंवा ऊर्जा वाढत असेल तर साहजिकच आहे की मेंदूमध्ये ते हार्मोनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे जास्तीत जास्त न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात आणि त्यातून जास्तीत जास्त आपली मेमरी आकाराला येत असते. चिंतन मनन करावे, यामुळे स्मृती घट होते. चिंतन मनन कशावर असतं? आपण काय केलं, काय करावं आणि काय करू नये या गोष्टीवर चिंतन मनन आधारित असतं. त्यामुळे केलेल्या घटनेची उजळणी होते, सोबत भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं याचा पण आपल्याला अंदाज बांधता येतो. त्यामुळे जर चिंतन मनन आपण करत असू तर आपली बुद्धिमत्ता आणि स्मृतीही वाढत असते. सोबत कृतीचं साप्ताहिक आणि मासिक नियोजन करावं. साप्ताहिक आणि मासिकच का? जर आपण नियोजन केलं तर त्या नियोजनानुसार वेगवेगळ्या कृती आपल्या सफाईदारपणे होतात, अडथळे येत नाहीत किंवा कोणत्याही कृती करताना ताणतणाव आपल्यावर येत नाही. त्यामुळे त्या वेगवेगळ्या कृती करीत असतानाच्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृती मेंदूमध्ये चांगल्या दर्जेदार साठवली जातात आणि त्यामुळं आपली स्मृती आकाराला येत असते. सोबत स्वतःला प्रोत्साहित आणि प्रेरित ठेवावं. का? जर आपण स्वतः प्रोत्साहित राहिलो, प्रेरित राहिलो तर अनुकूल हार्मोन्स आपल्या मेंदूमधून स्त्रावतात, ते आपल्याला ऊर्जा पुरवितात आणि त्यातून आपल्या न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त होतात, त्यामुळं आपली मेमरी वाढण्यासाठी मदत होत असते. सोबतच मेमरी संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत, हे चार प्रश्न आपण एकदा वाचून घेऊया आणि चारही प्रश्नाच्या उत्तरावर चर्चा करूया. विद्यार्थ्यांना वही कुठे ठेवली किंवा चावी कुठे ठेवली, पॉकेट कुठे ठेवले हे आठवत नाही किंवा कोण मोठ्या व्यक्तीला आठवत नाही, हे याला विस्मरण म्हणायचं का?
अजिबात नाही, याला विस्मरण म्हणायचं नाही. आपण एकाच वेळेस मल्टीटास्क मेंदूमधून करत असतो, एकाच वेळेस अनेक गोष्टीचा विचार करत असतो, एकाच वेळेस अनेक कामं करीत असतो. त्यामुळं ज्या कामावर आपला फोकस जास्त असतो त्या कामाकडे आपली कॉन्सन्ट्रेशन, आपली वैचारिक क्षमता किंवा त्या भागातले न्यूरॉन्स जास्त उजळून निघाल्यामुळं इतर भागातले न्यूरॉन्स हे कमी उजळलेले असतात. त्यामुळं तेवढ्या कालावधीकरता ते विस्मरण होतं, परंतु याला विस्मरण म्हणता येत नाही. विशिष्ट औषधे चूर्णप्रकाश खाल्ल्याने मेमरी वाढते का? आत्तापर्यंतच्या स्लाइड्समध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणते घटक आपल्याला आहारातून भेटतात. जर ते आहारातून भेटत असेल तर कोणत्याही औषधाची गरज नाही. औषधं हे मदत करण्याचं काम करत असतात, मेमरी वाढवायचं काम करत नसतात. जर हे घटक आपल्या आहारातून भेटले तर कुठल्याच आहाराची किंवा औषधाची आवश्यकता भासत नाही. चूर्णप्राशमध्ये बऱ्यापैकी व्हिटॅमिन्स असतात, खनिजं असतात, त्यामुळं ते जर खाल्लं तर त्याची थोडीफार आपल्याला मदत नक्कीच होते, परंतु आहारातूनच हे घटक भेटले पाहिजेत यावर सर्वांनी भर द्यावा. मेमरी वाढण्याचे विविध कोर्स केल्याने मेमरी वाढते का? बघा, मेमरी ही न्यूरॉनच्या जोडण्यातून होत असते. ते 8 प्रकारच्या मानसिकतेतून होत असते. 8 प्रकारची मानसिकता आपण पाहिलेली आहे. कोणताही कोर्स केल्यामुळं तात्पुरते वेगवेगळ्या ट्रिक्समुळे तुमची मेमरी वाढेल, परंतु त्या मेमरीचा दीर्घकालीन मेमरीवर रूपांतर होत नाही. तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्सद्वारे काही कालावधीकरता तुम्ही 50 शब्द 100 शब्द लक्षात ठेवू शकता, परंतु 4 दिवसांनी ते तुम्ही विसरले असते, कारण एका गोष्टीच्या रूपांमध्ये त्या शब्दाची तुम्ही बांधणी केलेली असते. ती गोष्ट तुम्ही विसरले की ती शब्द तुम्हाला आठवतील का? आठवणार नाही. त्यामुळे विशिष्ट असे कोर्स केल्याने आपली मेमरी वाढत नसते. मेमरी वाढण्यासाठी आपली तशी मानसिकता तयार करायला लागते, जेणेकरून न्यूरॉनच्या जोडण्या जास्त होतील आणि त्यातून तुमची दीर्घकाळ मेमरी तयार होईल. वाढत्या वयात विस्मरण का होते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वाढत्या वयामध्ये आपलं हिमोग्लोबिन कमी होतं, आपल्या शरीराची हालचाल कमी होते, आपल्यामध्ये कळत नकळत ताण कोणत्या ना कोणत्या मानसिक अवस्थेचा शारीरिक त्रासाचा ताण येत असतो. त्यामुळं मेंदूला रक्तपुरवठा करण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळं वाढत्या वयात विस्मरण हे होत असतं, हे नैसर्गिक आहे. आणि हे होऊ नये म्हणून व्यायाम, आहार, योगा आणि मेडिटेशन यावर जर तुम्ही भर दिला तर हे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही. त्यामुळं मला आशा आहे की स्मृती कशी वाढवायची याची शास्त्रशुद्ध मेंदूविज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती मिळालेली असेल आणि तुम्ही स्वतःची आपल्या कुटुंबाची मेमरी वाढविण्यासाठी नक्कीच प्रयत्न कराल अशी मी आज तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि मी आज येथे थांबतो. धन्यवाद.